येत्या काळात तुम्ही सुद्धा वास्तुशांती करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी वास्तुशांती कधी करायची एकदा ऐकाच. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. नवीन वास्तू खरेदी केली किंवा एखाद्या जुन्या वास्तूमध्ये आपण नव्यानं राहायला गेलो किंवा व्यवसायानिमित्त ती जागा वापरात काढली की सुरुवातीला तिथे गणपती पूजन, कलश पूजन आणि सौडीनं वास्तू शांत करण्याचा हिंदू धर्मात प्रघात आहे. मात्र या वर्षात वास्तुशांतीचे मुहूर्त अतिशय कमी आहेत. एवढंच नाही तर 3.5 मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा गुढीपाडव्याचा मुहूर्त देखील वास्तुशांतीसाठी वर्ज्य असणार आहे, कारण त्या दिवशी भौमाश्विनी योग आहे. मंगळवारी अश्विनी नक्षत्र आले की हा योग होतो. या योगावर देवी अथर्वशीर्ष जप किंवा देवी उपासना करावी असं सांगितलं जातं. शिवाय गुढीपाडवा हा जरी 3.5 मुहूर्तांपैकी एक असला तरी चैत्र मास हा वास्तुशांती करता वर्ज्य आहे. अनेक जण हौशीनं वास्तुशांती या दिवशी करतात, पण ते योग्य मानलं जात नाही. शिवाय रविवार आणि मंगळवार हे वास्तुशांतीला चालत नाही, तेही वर्ज्य आहेत. याचबरोबर प्रतिपदा ही रिक्ता तिथी आहे. भौमाश्विनी हा देवी उपासनेचा दिवस मानला गेलाय. अन्य काही नवीन आरंभ करू नये. मग या वर्षात नेमके मुहूर्त कधी आणि कोणते आहेत तेही समजून घेऊया. मात्र त्याआधी वास्तुशांतीचं महत्व जाणून घेऊया. वास्तुशास्त्रातही वास्तुशांतीच्या पूजेला महत्व दिलं गेलंय. ही पूजा नेमकी कोणत्या उद्देशानं केली जाते, त्यामुळे लाभ कोणते होतात आणि येणाऱ्या काळात तुम्हाला देखील वास्तुशांत करायची असेल तर त्यासाठी शुभ मुहूर्त कोणते, या प्रश्नांची एक एक करून उत्तरं जाणून घेऊयात. तर सर्वात आधी वास्तुशांती का करावी, तर निर्जन कुलकर्णी गुरुजी वास्तुशांतीचं महत्व सांगतात. वास्तुशांत का करावी, कारण वास्तू उभारली जात असताना खोदकाम, मोठ्या दगडांची तोडफोड, झाडांची कापणी, असंख्य प्राणी, जीव जंतू, मुंग्या, पक्ष्यांची घरटी या सगळ्यांचा नाश केलेला असतो. वास्तू तयार करण्यासाठी खूप यंत्र वापरावी लागतात, यामुळे त्या वास्तुपुरुषाच्या शरीराला सुद्धा इजा पोहोचते. या सगळ्याचा जो दोष तयार होतो तो वास्तू विकत घेतल्यावर आपल्याला लागतो, म्हणून त्याची क्षमा याचना करता यावी. तसेच सर्व देवतांचं पूजन करून त्याची प्रार्थना करता यावी. आपल्याला दोष लागू नये आणि वास्तुपुरुषांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून वास्तुशांत नक्की करावी. आता वास्तुशांतीचे मुख्य लाभ काय, तर वास्तुशांती पूजनानं कुठल्याही जमिनीचे, बांधलेल्या वास्तूचे आणि आंतरिक व्यवस्थेचे दोष दूर होतात. दुसरी गोष्ट म्हणजे वास्तू बांधताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सूक्ष्मजीवांच्या झालेल्या जीवितहानीच्या दोषमुक्तीची प्रार्थना होते. तिसरी महत्वाची गोष्ट, भावी घरात जाताना कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागू नये म्हणून वास्तुशांती पूजा केली जाते. याचबरोबर वास्तूची भरभराट होते. वास्तुदोष दूर झाल्यामुळे घरातील सदस्यांना चांगलं आरोग्य, ऐश्वर्य, धनसमृद्धी याचं वरदान मिळतं. याचबरोबर होम, हवन आदी गोष्टीमुळे घरातील वातावरण सकारात्मक होतं आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते. मात्र शुभ मुहूर्तावर गृहप्रवेश केल्यानंच वास्तू लाभते. वास्तुशांतीमुळे वास्तुदेवता, कुलदेवता यांचीही पूजा होते. आप्तेष्टांच्या येण्यामुळे आणि त्यांच्या आशीर्वादानं वास्तू पावन होते. मात्र आता वास्तुशांत कोणी आणि केव्हा करावी, तर स्वतःची वास्तू नसे पण अनेक वर्षापासून तुम्ही भाड्याच्या जागेत राहत असाल तरी देखील वास्तुशांत करणं इष्ट ठरतं. स्वतःची वास्तू असेल तर प्रश्नच नाही, तुमच्या सवडीनं शुभ मुहूर्त पाहून वास्तुशांत केली जाऊ शकते. याचबरोबर गृहप्रवेश झाल्यानंतर वर्ष 1.5 वर्षांनी देखील वास्तुशांत करता येते. शिवाय राहायला जाण्यापूर्वीच वास्तुशांत केली पाहिजे अशी सक्ती नाही, परंतु गृहप्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांत करणं शुभ मानलं जातं. आता आगामी काळातील वास्तुमुहूर्त कोणते, तर 27 मार्च 2024 बुधवारी रोजी चित्रतिथी द्वितीया नक्षत्र सकाळी 6:17 ते दुपारी 4:16 असेल. त्यानंतर 29 मार्च शुक्रवार पंचमी तिथी आहे, अनुराधा नक्षत्र आहे. या दिवशी रात्री 8:36 ते 30 मार्च रोजी सकाळी 6:13 वास्तुपूजेचा मुहूर्त आहे. त्यानंतर 30 मार्च शनिवार येतोय, या दिवशी पंचमी तिथी आहे आणि अनुराधा नक्षत्र येतोय. या दिवशी सकाळी 6:13 ते रात्री 9:13 वास्तुपूजेचा मुहूर्त आहे.
त्यानंतर एप्रिलमध्ये 4 एप्रिल रोजी बुधवारी वास्तुपूजेचा मुहूर्त आहे. या दिवशी दशमी तिथी आहे, उत्तरा आषाढ नक्षत्र आहे. शिवाय या दिवशी संध्याकाळी 6:29 ते रात्री 9:47 वास्तुपूजन केलं जाऊ शकतं. त्यानंतर नोव्हेंबर महिना, 8 नोव्हेंबरला वास्तुशांती पूजा करता येईल. या दिवशी शुक्रवार आहे. सकाळी 6:38 ते दुपारी 12:03 वास्तुशांती मुहूर्त असेल. याचबरोबर 13 नोव्हेंबर रोजी बुधवार आहे. यानंतर 13 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर रोजी सुद्धा वास्तुशांती पूजा केली जाईल. या दिवशी दुपारी 1:03 ते पहाटे 3:11 मुहूर्त असेल. त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी शनिवार आहे. या दिवशी संध्याकाळी 7:28 ते 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:44 वास्तुशांतीचा मुहूर्त असेल. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:46 ते दुपारी 3:49 पूजेचा मुहूर्त असेल. त्याही व्यतिरिक्त 25 नोव्हेंबर ही तिथी आहे. या दिवशी सकाळी 6:52 ते 26 नोव्हेंबर च्या मध्यरात्री 1:24 वास्तुशांती पूजेचा शुभ मुहूर्त असेल. याही व्यतिरिक्त डिसेंबर महिन्यामध्ये 5 डिसेंबरला, 11 डिसेंबरला, 16 डिसेंबरला, 25 आणि 28 डिसेंबरला पूजेचा मुहूर्त असेल. 5 डिसेंबरला दुपारी 12:51 सायंकाळी 5:27 पूजेचा मुहूर्त असेल. 11 डिसेंबरला सकाळी 7:03 ते 11:48 पूजेचा मुहूर्त असेल. 16 डिसेंबरला संध्याकाळी 7:28 ते 17 डिसेंबर रोजी सकाळी 6:44 पूजेचा मुहूर्त असेल. 25 डिसेंबरला सकाळी 7:11 ते दुपारी 3:22 पूजेचा मुहूर्त असेल. 28 डिसेंबरला शनिवार आहे. या दिवशी सकाळी 7:00 ते रात्री 10:13 पूजेचा शुभ मुहूर्त असेल. तर अशा प्रकारे वास्तुशांतीचे हे शुभ मुहूर्त आहे, जे एप्रिल नंतर थेट नोव्हेंबरमध्ये आहे. तर येत्या काळात तुम्ही सुद्धा वास्तुशांती करण्याचा विचार करत असाल तर हे मुहूर्त लक्षात घेऊनच तू शांती पूजनाचे कार्यक्रम ठरवावेत, असा सल्ला ज्योतिषशास्त्रानुसार दिला जातोय. कारण 4 एप्रिल नंतर वास्तुशांतीचे मुहूर्त थेट नोव्हेंबरमध्येच आहे. आणि आधी सांगितल्याप्रमाणे भौमाश्विनी योगामुळे गुढीपाडवा ही वर्ज्य मानला गेलाय. तुम्ही सुद्धा येत्या काळात वास्तुशांती करण्याचा विचार करत असाल तर हे मुहूर्त नक्की लक्षात ठेवावे. मात्र त्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.